माझ्या मते महत्त्वाचा हा एक सब्जेक्टिव वर्ड आहे, म्हणजे माझ्या दृष्टीने जे महत्त्वाचं आहे ते तुमच्या दृष्टीने महत्त्वाचं नसेल, पण शोध लागतच नाहीये हे म्हणणं वुड बी अन ओव्हर स्टेटमेंट, राईट? ओके, आय एम सॉरी, आय टेक माय वर्ड्स बॅक. पण मला एक सांग, स्वातंत्र्यानंतरच्या इतक्या वर्षात सायन्सच्या कुठल्याही ब्रांचमध्ये कितीशे नोबेल्स मिळाले तरी आपल्याला? सर, आय थिंक एखादा सायंटिस्ट आपल्याला फक्त नोबेल प्राइज मिळावं ह्या उद्देशाने तर शोध लावत नाही ना, म्हणजे ही हॅज अ मच मोर डीपर पर्पज टुवर्ड्स इट, असं नाही वाटत तुम्हाला? म्हणजे आपण एका प्रोजेक्ट वरती फक्त नोबेल प्राइज मिळवण्यासाठी शोध लावत नाही, राईट? म्हणजे आय होप यू अग्री विथ मी. नो, आय एम सॉरी, आय डोंट. म्हणजे मला समजा एखाद्या सायंटिस्टने नोबेल पारितोषिकाकडे बघून आपलं इन्व्हेन्शन, आपला सगळा रिसर्च जर त्याने केला तर काय चुकीचं काय? अरे जगातलं सगळ्यात मोठं पारितोषिक आहे रे ते. आणि टेल मी वन थिंग, मगाशी जो तू फंड बद्दल म्हणत होतास, आपण 6व्या क्रमांकावर आहोत, राईट? राईट राईट राईट. पण मग इतका पैसा जातो कुठे, काय होतं त्याचं? एक्झॅक्टली सर, एक्झॅक्टली. म्हणजे अमेरिकेत बेस्ड जे भारतीय सायंटिस्ट आहेत ते जेव्हा अमेरिकेत एखादा शोध लावतात तेव्हा आपली लोक इकडे उड्या मारतात की हा आपल्या माणसाने शोध लावलाय. वेर इज द ट्रूथ इज, तिकडच्याच माणसाने शोध लावलाय, म्हणजे तिकडे बेस्ट आपल्या माणसाने शोध लावलाय, राईट? ते मुळाचे आता अमेरिकनच झालेले असतात एका प्रकारे. ऍब्सोल्युटली राईट. सो वी शुडंट बी सेलिब्रेटिंग समथिंग दॅट दे हॅव क्रिएटेड. ट्रू ट्रू. बट माइंड यू, मी जरी तिकडे राहत असलो तरी आय एम नॉट अन अमेरिकन, ओके, आय एम अन इंडियन. माझा म्हणण्याचा हेतू हाच आहे सर की आपल्याकडे पण शोध लावण्याची ताकद नक्कीच आहे, ऑफकोर्स, पण फक्त त्याचा उपयोग करण्याची गरज आहे. देअर यू आर. येस सर, करेक्ट. बरं, मस्त ना, केवढी मजा आली. अरे काय बोलतायत ते एकमेकांचे, बडा बडा हो ना. म्हणजे अरे तुला खरं सांगू का, मी ना आधी ओळख करून द्यायला गेले तर हे एकदम बोलायलाच लागले. ओम, ऐक ना, एकदम बोलायलाच लागले एकमेकांशी, येणं कुठल्या तरी अशा लेटेस्ट रिसर्च वरती वगैरे. मला इतकं मस्त ऐकतोयस ना तू. ऐक ना, तर काय झालं माहितीये का, ते असे एकमेकांशी डायरेक्ट बोलायला लागले आणि मला इतकी मजा वाटत होती. कारण बघ ना, आता सागर आपला इथे आणि तुझे बाबा इतकी वर्ष तिथे अमेरिकेत, आणि तरी सुद्धा काहीही ओळख नसताना फक्त एखाद्या विषयावरून सुद्धा असं चटकन कनेक्ट होता येतं. काय मस्त ना.